नमस्कार मित्रांनो, अजून एकदा आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचा स्वागत आहे। आज आपण TCS पॅटर्ननुसार तलाठी भरती व वनरक्षक भरतीमध्ये विचारणारे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यावर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। प्रश्न क्रमांक एक, खालीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्षांवर बंदी नाही? पर्याय आहे कतार, ओमान, सीरिया, संयुक्त अरब अमिरात। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सीरिया। प्रश्न क्रमांक दोन, ई विद्या प्रकल्प राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा कोणता? पर्याय आहे पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गडचिरोली। प्रश्न क्रमांक तीन, भारतातील पहिली मोनोरेल चालविणारी महिला कोण? पर्याय आहे मोनिका पटेल, जुईली भंडारे, अमृता मल्होत्रा, लक्ष्मी जोसेफ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जुली भंडारे। प्रश्न क्रमांक चार, सूक्ष्मदर्शकाचा प्रथम शोध कोणी लावला? पर्याय आहे एडिसन, झॅक्रियम जान्स, रॉबर्ट हुक, रॉबर्ट ब्राउन। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रॉबर्ट हुक। प्रश्न क्रमांक पाच, महाराष्ट्र राज्याचा दुसरा मानव विकास अहवाल कोणत्या वर्षी प्रकाशित झाला? पर्याय आहे 2002, 2007, 2012, 2014। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 2012। प्रश्न क्रमांक सहा, आदिवासींच्या विकासासाठी कोसबाड प्रकल्प कोणी स्थापना केला? पर्याय आहे दामुअण्णा टोकेकर, अनुताई वाघ, डॉक्टर प्रकाश आमटे, ताराबाई मोडक। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनुताई वाघ। प्रश्न क्रमांक सात, गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली? पर्याय आहे पाचवी, सातवी, चौथी, सहावी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चौथी। प्रश्न क्रमांक आठ, भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला? पर्याय आहे 15 ऑगस्ट 1947, 14 ऑगस्ट 1947, 18 जुलै 1947, 3 जुलै 1947। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 18 जुलै 1947। प्रश्न क्रमांक नऊ, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? पर्याय आहे 23 एप्रिल 1994, 23 एप्रिल 1926, 1 मे 1960, 10 डिसेंबर 1993। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 23 एप्रिल 1994। प्रश्न क्रमांक दहा, यवतमाळ जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्याचा सीमा स्पर्श करतात? पर्याय आहे 7, 8, 6, 5। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 6। प्रश्न क्रमांक अकरा,
अनुशीलन समिती ही क्रांतिकारची संघटना कुठे स्थापन करण्यात आली? पर्याय आहे महाराष्ट्र, बंगाल, पंजाब, तामिळनाडू। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंगाल। प्रश्न क्रमांक 12। विसाव्या शतकातील शेवटचा महाकुंभ मेळा कुठे घेण्यात आला? पर्याय आहे नाशिक, उज्जैन, हरिद्वार, अलाहाबाद। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरिद्वार। प्रश्न क्रमांक 13। लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या देशात रिकामी जागा क्रमांक आहे? पर्याय आहे पाचवा, चौथा, तिसरा, दुसरा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दुसरा। प्रश्न क्रमांक 14। जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश कोणता? पर्याय आहे अमेरिका, रशिया, चीन, भारत। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया। प्रश्न क्रमांक 15। भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे? पर्याय आहे 3.5%, 2.5%, 10.4%, 24.50%। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2.4%। प्रश्न क्रमांक 16। हरिजन हे साप्ताहिक कोणी सुरू केले? पर्याय आहे महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, सरदार पटेल, महात्मा गांधी। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महात्मा गांधी। प्रश्न क्रमांक 17। महाराष्ट्राच्या विधानसभेतील विद्यमान आमदारांची एकूण संख्या किती आहे? पर्याय आहे 278, 268, 288, 298। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 288। प्रश्न क्रमांक 18। महाराष्ट्रात दलित पॅथरची स्थापना कधी झाली? पर्याय आहे नोव्हेंबर 1974, जून 1974, नोव्हेंबर 1972, जुलै 1972। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जुलै 1972। पर्याय प्रश्न क्रमांक 19। सध्याचे भारतीय राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी हे कितवे राष्ट्रपती आहे? या प्रश्नाचे उत्तर पर्याय आहे 15वे, 13वे, 12वे, 14वे। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 13वे। प्रश्न क्रमांक 20। मध्य प्रदेशातील बालघाट खाणी कशासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय आहे कांस्य, अल्युमिनियम, तांबे, लोह।